नमस्कार, ऐकूया आमच्या रिपोर्टर्स ऑफ ब्रिटिश सगळ्या घेऊकर. आमचे रिपोर्टर्स आमच्या बरोबर असतात आणि अशी दिसतं आज प्रधानमंत्र्यांची कॉन्फरन्स झाली चीफ मिनिस्टरांबरोबर. द इनिशियल रिपोर्ट्स आर लॉकडाऊन कॅन बी एक्सटेंडेड आणि मागे दिसतं एक एक स्टेट एक्सटेंड करत असा. पण त्याचबरोबर काय थोडी इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी चालू करप ज्या स्टेटां भितर चड अफेक्टेड ना, ती लिमिटेड इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज, कॉम्प्लिकेशन जावची ना, गर्दी जावची ना, अशी प्रकारची इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी चालू करप हाजेरही सरकाराचा विचार चालला असे आमचं सूत्र सांगतात. सगळ्यात पहिले आमच्या चीफ रिपोर्टर लौकिक शिरकार असा आमच्या बरोबर. लौकिक, किती ऐकू येतात? व्हॉट इज द थिंग दॅट यू आर हिअरिंग राईट नाऊ? सकाळी जो कॉन्फरन्स व्हिडिओ कॉन्फरन्सिंग झाले पीएम मोदीचे सगळ्या स्टेटींच्या चीफ मिनिस्टरां बरोबर, तो कॉन्फरन्स कोणाक असं त्यांच्यानी म्हणजे पोवपाक मेळना लाईव्ह चालता असताना, मधी त्याचं ऑडिओ रिलीज केलं तो बी पार्टान असलो. सो ऍक्युरेट डिसिशन झालं किती डिटेल झाल्या आणि हंगासर जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यांना कळले. बट 10 पेक्षा माय स्टेटींचो म्हाका डिमांड असलो की लॉकडाऊन 30 एप्रिल पर्यंत वाढवचे, आणि ते धाबंदी गोंय असतले. कित्याक गोंयची जेन्ना कॅबिनेट झाली हे डिसाईड करपाक त्यांना सगळ्यांचं सुचवत आशिल्लं की 30 पर्यंत तरी लॉकडाऊन असपाक जाय म्हणून. 14 तारखेक लॉकडाऊन, हे लॉकडाऊनची ऑर्डर सोपता. सो 13 तारखेक पीएम मोदी ब्रीफ नेक्स्ट कोर्स ऑफ एक्शन अनाऊन्स करतलो. आणि आज किती डिस्कशन झालं, आज गोयच्या खातीर मेनली असपाक जाय असले ते सी फेरसांचा इश्यू जो केंद्राकडे पेंडींग आहे. आमच्या गोयच्या सीएमाक गोयच्यान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगाक सीएमा बरोबर हेल्थ मिनिस्टरूय बसलेले, सो तिंका उलोवपाक चान्स मेळा काय ते अजून आमकां खबर ना. काय बाकीचे स्टेट म्हणजे जे चड इम्पॅक्ट आहा व्हायरसाचो त्यांकाच घेतले, खुबशे पावटी मेळना चान्स. सो आज मेळा काय तो खबर ना. आमकां सीएम मेळ्या उपरांत कळटलो आमकां आयता उलोवपाक मेळ खंयचे विषय मांडपाक मेळ, आणि चान्स मेळ्या तेंच्यानी श्री सरानंदचो विषय बी मांडपाक जाय ते आमकां कळटले, तेंच्यानी मांडला काय ना मांडला ते. आणि अपडेट असले दुसरे देऊ पहिली. बाकीचे ओके. दुसरी आता सकाळी केंद्र सरकारचे हे केले फिशिंग ऍक्टिव्हिटी सगळी कंडिशन पाळून चालू करपाचे केंद्र सरकारचे जे डिसिजन असले, त्याच्या उपरांत आता स्टेट गव्हर्नमेंटान आमच्या गोयच्या फिशरीज डिपार्टमेंटान ऑर्डर काढले आणि सांगला की फिशिंग ऍक्टिव्हिटी तुम्ही सगळे जे सोशल डिस्टन्सिंग आणि हायजीन सांभाळून दोन गजाली सांभाळून तुम्ही चालू करपाक शकता. ते सोसायटीज ऑर बोट ओनर असतात त्याची जबाबदारी असलेली कामगारांक ग्लावज दिवपाचे, सॅनिटायझर दिवपाचे, आणि मास्क दिवपाचे आणि कसली गजाली हे सगळे कंडिशन सांभाळपाक लागले सगळे प्रोव्हाइड करपाची जबाबदारी बोट ओनरांची व सोसायटींची असलेली. त्याच्या उपरांत बोटीर कितले क्रू वयता परत येता हे सगळे डेटा तिंका दवरचो पडटलो. त्याच्या उपरांत ते नुसतें हाडलेले ऑक्शनिंग करता ते वा ते विकपाक तुमचे ते जेटीचेरूच विकपाची एक तुमची सकाळी फाटी ऑक्शनिंग टायप विकपाची पद्दत असता. ओके, सो ती करता असताना कितें करपाक म्हणजे बारीक बारीक मायन्यूट मायन्यूट कंडिशन्स तेंच्यांनी आपल्या हितून ऑर्डरीन घातल्या आणि ती रिलीज केल्या. ते नुसते ते रिटेलान विकपी सोसायटीक डायरेक्ट विकपाक शकता. मागीर जे नुस्तेकार जे मोटरसायकलीचे क्रेड लावून बास्केट लावून जे दारादारांनी वयता त्यांच्या थ्रू ते लोकांक पावपाचेरूय हे पावपाचे अलाव केला. आता सो नुस्त्याचो जो प्रश्न आहा गोयचो, नुस्त्याचो प्रश्न जे मातशे थोडे भियो भियत विकताले बी न्हू ते आता बंद जातले. जे मोटरसायकलीचे क्रेडी लावून दारादारांनी वचून होम डिलिव्हरी नुस्त्याची करताले, दारादारांनी वचून विकताले ते अलाव जाल्ल्यान वा जी शॉपां सिस्टमॅटीक पद्दतीन ऑपरेट जातात तांकां अलाव जाल्ल्यान नुस्त्याचो सप्लायचो प्रश्न एकदम कमी जातलो. दुसरे फक्त उरलो चिकन. एक चिकनाचो प्रश्न असो असलो की गोंयचे जे चिकनवाले आहा मेनली गोंयान चिकन, गोंयान कमी पॉलिट्री आणि कमी चिकन तयार जाता, चडशे भायल्यान हाडचे पडटा. पण त्यांचे कसे आहा की ते गोंयकारूच जे भायर म्हणजे कर्नाटका एरियेन महाराष्ट्रा एरियेन पॉलिट्री चलयता तिंका थंय थंय तिंका रॉ मटेरियल तिंका पिलां जाय सगळे किती गजाली ज्यो पॉलिट्री चलोवपाक जाय त्यो तिंका थंय बरे पद्दतीन मेळटा म्हणून हे गोंयकारूच थंय कोणाचे तरी घेवन चलयता. आणि तेंका आता प्रॉब्लेम झाला तिंका गोंयकारांनी थंय तयार केल्ल्यो बरे कंडिशनान तयार केल्ल्यो कोंबड्यो हांगासर हाडपाक मेळना. तेजेर किती गव्हर्नमेंट आता फुडें डिसिजन घेता पळोवचे. तेजे उपरांत चिकनाची अवेलेबिलिटी गोंयान वाडटली. दुसरे आयज गव्हर्नमेंट प्रमोद सावंतान जे अनाऊन्स केले ते 2 कमिटी काढपाक जाय. आता जी सगळी इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी बंद झाली 2 कमिटी काढपाक सोदता. पहिली कमिटी ह्या वर्षाचा खर्च
कितलो करचो, कितल्या खर्चाक कात्री लावची, खंय खंय कात्री लावची, खंयची गजाली घेवच्यो, खंयच्यो गजाली ना घेवच्यो, ह्या खातीर तांणी सेक्रेटरी लेवलाची कमिटी केल्ली जितून ऑफिसर सगळे आसले. दुसरे रेवेन्यू वाडयतलो जाल्यार कितें मेजर्स घेवपाक जाय, त्याच्या खातीर तो एक कमिटी काडपाक आसलो. ती कमिटीची ऑर्डर नोटिफिकेशन आयज येयला, मात जस्ट वाचून दाखयता म्हणजे मेंबर कळपा खातीर. द गव्हर्नमेंट इज प्लीज टू कॉन्स्टिट्यूट कमिटी ऑफ द फॉलोईंग मेंबर्स इन ऑर्डर टू स्टडी द इकॉनॉमिक इम्पॅक्ट ऑफ करंट COVID-19 पॅन्डेमिक अँड सजेस्ट द मेजर्स फॉर रिवायवल ऑफ द स्टेट इकॉनॉमी. तिथले मेंबर्स जर आम्ही पहिले न्हू, पहिल्या नंबरार आहा नितीन कुंकळकर, एक बिझनेसमॅन गोंयचे. मागीर शिवानंद साळगांवकर इंडस्ट्रियलिस्ट, श्रीनिवास धेंपो इंडस्ट्रियलिस्ट मेंबर आहा, यतीन काकोडकर बिझनेसमॅन आहा, ब्लेज कॉस्ताबीर आहा कमिटीन, सचिन राणे बिझनेसमॅन आहा, रुपेश गांवस एक आहा, आर्किटेक्ट निलेश साळकार जो क्रेडाय क्रेडाय रिप्रेझेंट करतो, रियल इस्टेट रिप्रेझेंट करतलो ह्या गजाली, ते आहा, बॉनी परेरा मार्टिन्स कॉर्नर जे चलयता ओनर आहात तांकां ह्या हितून मेंबर केल्ले आहा, डॉक्टर प्रदीप म्हणून आहा बायोडायवर्सिटी बोर्डाचे आहा तांकां मेंबर केल्ले आहा, निलेश बोर्डे गोवा युनिवर्सिटीचे जे मॅनेजमेंट विभागाचे फॅकल्टी आहा तांकां मेंबर केल्ले आहा, यशवंत कामत जे चार्टर्ड अकाउंटंट आहा तांकां मेंबर केल्ले आहा, मागीर नाबार्ड जी बँक आसता तांची कामाक्षी पै म्हणून तांकां घातला कमिटीचेर, मागीर MER रवी, MVR रवी कुमार स्टेट बँकेचे आसतले, अजित परुळेकर म्हणून गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटाचे फॅकल्टी मेंबर तांकां घातला, आनी एक गव्हर्नमेंट ऑफिसर जे फायनान्स सेक्रेटरी आगोचे दौलत हवालदार ते मेंबर कम कन्व्हेनर आसतले ह्या कमिटीचे. आणि हे कमिटीक मधी मिटिंगो घेऊन 20 एप्रिल पर्यंत आपलं प्रिलिमिनरी रिपोर्ट दिवचो पडतलो स्टेटीचे रेव्हेन्यू रिवाईव्ह करपाक, रेव्हेन्यू हाडपाक, जो रेव्हेन्यू एकदम आता झिरोकडे पावपाक गेला तो रेव्हेन्यू परत उभो करपाक आणि नवे ऑप्शन सोदपाक आसा तो रेव्हेन्यू कसो वाडप हे सगळे ऑप्शन हे करपाक ही कमिटी आसतली. आणि तिथून सगळे बिझनेस हितूतले बिझनेसातले लोक आसले कारणान तांचे कडेन बरे बरे इनपुट सरकाराक घेवपाक शकता. 20 तारखेक प्रिलिमिनरी रिपोर्ट दितले, फक्त आमी मागीर अशे उलयले मेंबराचे लिस्ट डिक्लेअर जाल्या उपरांत तेन्ना कळ्ळें की लॉकडावनाचो पिरियड जो पर्यंत निश्चित जायना की कितलो पर्यंत आसतलो तेचे उपरांत कितें आसतलें ते हिशोबान सजेशन आमकां तांकां करची पडटली. सो तांकां एक डिसिजन घेवपाक प्रॉब्लेम आसतलो की कितले पर्यंत लॉकडावन आसतले, कितले पर्यंत 144 कलम लागू जाल्ले आसतले, तेजे उपरांत कशे कशे प्रोजेक्ट ओपन करपाक मेळटले, इंडस्ट्री हे आमचे इकॉनॉमीक एक्टिविटी ओपन करपाक मेळटली, तेजे तांकां एक लायनअप जाय पडटलो, तांकां एक आयडिया जाय पडटली गव्हर्मेंटा कडल्यान, त्या उपरांतूच ते सांगपाक शकतले की बाबा कितें मेजर्स घेवपाक जाय ते. पण आतां पयली मिटींग हिंचे सोमार मंगळारा जावपाक शकता, तेजे उपरांत 20 तारखेक रोखडेच तांकां हो प्रिलिमिनरी रिपोर्ट सरकाराक दिवचो पडटलो. थँक्स अ लॉट लोकेक, थँक्स अ लॉट. आमच्या बरोबर मुकेश कुमार आसा, आमचे क्राईम आणि बाकीचे सगळे लॉ अँड ऑर्डरची गजाली ते पळयतात. मुकेश, क्या अपडेट है आजका ऑन गोवा पोलीस फ्रंट, लॉ अँड ऑर्डर फ्रंट, हाउ आर थिंग्स? प्रमोद, मैं बताऊंगा कि लॉ एंड ऑर्डर का क्या सिचुएशन है, लेकिन इससे पहले एक अपने लोगों को, गोवा वासियों को एक इम्पोर्टेंट मैसेज गोवा पुलिस देना चाहती है और जो हम भी देना चाहते हैं. अभी लॉकडाउन की वजह से RBI ने अनाउंसमेंट किया था कि सभी EMIs के मॉरेटोरियम रहेगा 3 महीने तक, और फ्रॉडस्टर्स जो है, स्कीमिस्टर जो है, वो इस सिचुएशन का फायदा उठा करके फ्रॉड करने की, ऑनलाइन फ्रॉड करने की कोशिश कर रहे हैं. तो होता यह है कि कोई भी रैंडम कॉल आता है और बोला जाता है कि अगर आप EMI मॉरेटोरियम का लाभ उठाना चाहते हैं तो आप अपना UPI ID या अकाउंट डिटेल्स, OTP, ये सारी चीजें वो मांगते हैं, और निश्चित तौर पर कोई ना कोई गलती से ये डिटेल्स दे देता है नीडी पर्सन. तो हम बताना चाहेंगे कि कभी भी बैंक आपको अगर कोई भी सुविधा दे रही है तो उसके बदले में आपको अकाउंट डिटेल्स नहीं मांगेगी, OTP नहीं मांगेगा, क्योंकि उनके पास ये डिटेल्स पहले से मौजूद होते हैं. तो कोई भी व्यक्ति अगर आपसे पर्सनल बैंक डिटेल्स मांग रहा है किसी भी बात से, तो वो ना दें, क्योंकि ये फ्रॉड हो रहा है. तो इसके बारे में सभी लोगों को जानकारी हम देना चाहते हैं, गोवा पुलिस जानकारी देना चाहती है, और इसके बाबत एक एडवाइजरी भी इशू किया गया है. तो लोगों को सतर्क रहने की जरूरत है. और दूसरा इशू फिर से हम आएंगे कि लॉकडाउन वायलेशंस के बारे में. प्रमोद, डे बाई डे का डाटा देखे, मैं बताना चाहूंगा कि 8 अप्रैल को जो डाटा था, 8 अप्रैल तक 7000
7046 वायलेशंस थे, जो अचानक से 9 अप्रैल को बढ़कर के 8553 हो गया, मतलब एक दिन में 1507 केसेस हुआ, और जिसमें से 1494 केसेस जो थे सिर्फ साउथ गोवा के थे। 10 अप्रैल तक फिर से बढ़कर वो डाटा जो है 9384 हो गया, यानी कि उस दिन में करीब करीब जो है 800 केसेस बढ़े हैं, और उसमें से मोर देन 700 केसेस साउथ गोवा में है। उसी तरीके से देखा जाए, आज की बात करें, आज फिर अभी थोड़ी देर पहले मैंने एसपी से बात की जो इस पूरे डाटे को कंपाइल करते हैं, तो हाफ डे का आज डाटा जो कंपाइल हुआ है उसके अकॉर्डिंग 9700 वायलेशंस केस हो चुके हैं, और ऐसा लग रहा है, ऐसी आशंका है कि एंड ऑफ द डे अगर आज देखेंगे तो ये आंकड़ा 10,000 को पार कर जाएगा। और दुख की बात यह है कि इसमें से 95% केसेस जो है, अगर 10,000 आंकड़ा होगा तो 9500 जो आंकड़ा है वो सिर्फ साउथ गोवा के है। ऐसे में फाइन भी पुलिस जो कर रही है, 9 अप्रैल को 2,00,000 रुपए फाइन किया गया है जिसमें मोस्टली साउथ गोवा की तरफ से, 10 अप्रैल को 1,00,000 फाइन किया गया है जो मोस्टली साउथ गोवा से है। तो फाइन और केसेस अरेस्ट भी किए गए हैं, अप्रोक्सीमेट 500 लोगों को अरेस्ट किया गया है, जो मोस्टली मतलब 40-45 लोग जो है वो सिर्फ नॉर्थ गोवा से है, बाकी साउथ गोवा से है। तो पुलिस ये अलार्मिंग सिचुएशन है, बार बार ये हमें देखने को मिल रहा है कि गोवा पुलिस, आज खासतौर पर एसपी का अपील भी हमें मिला है जो हम अपने क्राइम बुलेटिन में इंकॉर्पोरेट करेंगे, दिखाएंगे। गोवा पुलिस बार बार यही कह रही है कि आप घर में रहें, और पेट्रोलिंग साउथ गोवा के कुछ कोस्टल एरियाज में हमने देखा, और नॉर्थ गोवा के मोस्टली कोस्टल एरियाज में, हालांकि पुलिस नहीं है फिर भी जो लोकल्स हैं वो जाने की कोशिश करते हैं, पुलिस वहां पे कंटिन्यू पेट्रोलिंग कर रही है और लोगों को समझाने की कोशिश कर रही है कि आप घर में रहें, क्योंकि अभी क्रूशियल टाइम छठा नहीं है। हालांकि नंबर ऑफ केसेस गोवा में कम है, लेकिन हम किसी भी तरीके से इग्नोर नहीं कर सकते हैं सिचुएशन को। थैंक्स अ लॉट मुकेश, नाउ आई विल गो टू सावियो इन मडगांव। सावियो, किती आ परिस्थिती मडगांव, कारण गुड फ्राइडे झालो, आज इस्टराचे मास आसा, सो हे आसा फेस्टिव सीजन आसा, बट वॉट इज अ थिंग, कशी चलल्यात गजाली, हाव आर पीपल मॅनेजींग, हाव आर चर्चीस मॅनेजींग, किती चलला? सावियो नेटवर्क, हा आय कम बॅक टू सावियो, गो टू विक्रम इन वास्को। विक्रम, वास्कोची अपडेट किती आसा? सर, वास्कोन आता मुकेश सरान सांगिल्ल्या भशेन ट्राफीक वायलेशन जावं पुलिसान जे चलान केलां ताका आयज एक दुसरे लेवलाचे तांच्यांनी व्हेले, म्हणजे आयज ज्यो गाडयो वास्को सिटीन भायर सरताल्यो आनी वेगळ्या वेगळ्या जाग्यार जे वताले तांकां सगळ्यांक तांच्यांनी आयज फायनूय घाल्या आनी सगळ्यांचे प्रत्येक गाडीचे डिटेल्स घेतले एज अ डिटरंट। सो वन्स यू आर क्रॉसिंग वन बॅरिकेड, थंय सुमार 50-40 गाडयो लायनीन रावलेल्यो, प्रत्येक मनशाची गाडी चलयतल्याची लायसन्स कॉपी घेऊन, त्यांची नावं घेऊन, गाडीचो नंबर बरोवून, सगळो डेटा रजिस्टर मेंटेन करता। सो इफ समबडी वॉन्ट्स टू कम फ्रॉम एन एरिया लाईक वास्को टू चिखले, आणि समज त्याला 2-3 बॅरिकेड लागतात, बाय द टाइम ही रिचीज दर ही विल ॲटलिस्ट हॅव टू स्पेंड 25 मिनिट्स, दिस इज जस्ट लाईक अ डिटरंट। दुसरी गजल म्हणतात की आज एक मीटिंग आशिल्ली पीएमची आणि सीएमची, जे ते म्हणतात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, आणि जे सी फेअर इश्यू असा ताजेर एक मात्रो एक बोवाळ असो जालो की वास्कोन जी पॉलिटिकल पार्टी असा नीज गोंयकार रेव्होल्युशनरी फ्रंट, तांच्यांनी एक आवाज केल्लो असा की तांचे म्हणणे असा की हे जे सी फेरचा इशू असा इज ओनली इट इज बीन लुक्ड एट लाईक अ पॉलिटिकल गेम, म्हणजे 8,000 लोकांक हाडप, तांचे वोट्स घेवप, तांचे फॅमिलीचे वोट घेवप असे जाऊंक जायना। आणि जे सी फेरांक तुम्ही हाडटले जाल्यार द सीएम हॅज टू फर्स्ट टेक इन टू कॉन्फिडन्स ऑल दी 40 MLAs, म्हणजे 8,000 सी फेअर जरी असा आणि 40 कॉन्स्टिट्युएन्सी जरी असा, एक कॉन्स्टिट्युएन्सी कमीत ते कमी 200 लोक तरी तांकां दोरपाक एक सपोज एक असो वेळ जर येत जाल्यार दे हॅव टू एन्श्युअर दॅट तांकां हाडटकर नो MLA वील से की आमच्या वाड्यार आमकां क्वारंटाईन सेंटर नाका, हाजी जबाबदारी दे हॅव डिमांडेड रिक्वेस्ट फ्रॉम द सीएम, तांच्यांनी डिमांड केल्लो असा की सीएम शुड कम क्लियर। तांचे म्हणणे असा की सी फेरांक हांगा हाडटकर सपोज फाल्यां पंचायती उभे झाल्यो आणि तांच्यांनी सांगलें की आमकां हे क्वारंटाईन आमच्या वाड्याचेर नाका, क्वारंटाईन सेंटर आमकां जरी नाका, जाल्यार हाका थंय फुडें प्रॉब्लम जावतलो
हाका लागून त्यांच्यानी सीएमआर कडेन एक रिक्वेस्ट केल्या की हो इश्यू पहिली सगळ्या आमदारा कडेन डिस्कस करून त्यांची त्यांची एक गॅरंटी घेऊन मागीर तो डिस्कस करचो. आणि सेकंड म्हणतात ते सीएम शुड एन्श्युअर दॅट ऑल द सी फेरर्स हू आर गोइंग टू कम टू गोवा तांका खंय मागीर फुडें येतकच जे जरी रिलीफ पॅकेज बी मागत पण त्यांच्या कडेन पहिली तांकां एडवान्सान तांकां सगळे कळून जातकच गव्हर्नमेंटान प्रिपेअर करूनच तांकां हाडचो असो एक वास्कोन बोवाळ झालो. तिसरी गजाल म्हणटा ती सर वास्कोन गोवा फिशिंग बोट ओनर असोसिएशन एक बॉडी असा ज्यांना एक अनाऊन्स झाले की सेंटरातल्या की फिशिंग ऍक्टिव्हिटी करपाक दे विल बी अलाविंग त्यांना एक हांगा बरो वातावरण झालं. सगळे जे बोटकार आशिले त्यांची एक बारीक इंटरनल मिटींग झाली अँड दे हॅव एक्सप्रेस हॅपीनेस की बिकॉज दे आर सेइंग दॅट फिश इज अन एसेन्शियल कॉमोडिटी एटलीस्ट फॉर गोवा. म्हणजे थोडे घरांनी कसे असतात सर भुरगे सुद्धा जेवणाच्या वेळार नुसते ना जाल्यार ते जेवंक सोदना. बिसाइड्स दीस अदर थिंग लायक आता वेर्णा इंडस्ट्री थोड्या जाग्याचेर खंय आता आमकां आयकूंक आयिल्ल्या भशेन थोडे आता बिकॉज देर इज अ लॉकडाऊन आणि लोक कामाक येना सो थंय एक देर इज वन इश्यू की थोडे कंपनीन खंय कामगारांक सांगला की तुमच्यो ज्यो लीव असतात वर्षाच्यो म्हणजे अमके तुमकां एक सपोज युअर लीव आर पेंडींग दे वील बी एडजस्टिंग दीस इन द लॉकडाऊन पिरियड आणि मागीर जेव्हा तांकां लीव जाय पडटा तेन्ना ताका दिवचे नसो ताजेर एक मातसो बोवाळ झाला. द वर्कर्स हॅव कम आउट दे वॉन्ट टू गीव अ प्रेस ब्रिफिंग म्हणजे तांच्यानी आमकां थोड्या रिपोर्टरांक आयज आपयल्लो बट कारणा खातीर आमी म्हणजे आज दुसरे स्टोरी खातीर उरले म्हणून थंय वचूंक पावना. बट देर इज वन इश्यू देर की जायत्यो फॅक्टरी खंय आतां वर्करांक सांगता की ज्यो हे हॉलिडे जे तुमकां आसा देट वील बी एडजस्टेड अगेन्स्ट युअर लीव्स सो ताका लागून तो एक इश्यू जाल्लो आसा. थँक्स विक्रम सावयो आयला लायनी. सावयो इस्टर आज इस्टराचे मास कशे मॅनेज करतात इन स्पायट ऑफ लॉकडाऊन हाव चर्चीस आर मॅनेजिंग हाव पीपल आर मॅनेजिंग हाव आर थिंग्स मूव्हिंग अहेड. प्रमोद सांसदीन म्हाका दिसता आमचे जे लोक आहात आणि गेला की एक फावटी जे किती मेळटा त्या प्रमाणे इस्टर सेलिब्रेट करपाचे लायक बीच ना मेळटा फिश मेळटा वेजिटेबल मेळटा बाकी कॉमोडिटीज मेळटा सो जे कितें मेळटा तशें कॉक ना जे कितें मेळटा तेजेर तुमी इस्टर करता गेला इगोर्जीन कितें सगळे ते मिसां टॅलिकास्ट करता टिवीचेर जावं आमचे स्टुडंट लोक टिवीचेर पळोवन मिसान मीस सेलिब्रेट करता आणि फादरान लोकांक सांगला तुम्ही कोपेला कडे इगोर्जी कडे येवपाची गरज आसा सो इस्टर हे फावटी असो सेलिब्रेट जाता. कितें आनी प्रमोद सर इम्पॉर्टंट हे की जे मुंती क्वारंटाईन सेंटर आसा मुंती कोपेला लागी सो काल हांव जेन्ना मुंती कोपेला गेला तो ताणें तेन्ना एक प्रॉमिनंट पर्सन म्हाका सांगले की जे क्वारंटाईन करता लोक उरलो आहात मुंती जे टी बी हॉस्पिटला हातून ते रातचे भोंवतात म्हणून रातचे एक दीस कोपेला गेले दिसता आनी ताणें खंयसान कंपल आपणा क्वारंटाईनान दवरलो आसा कित्याक त्यांनी मागीर पुलिसी फोन केलो सर पुलिसी फोन केला हो खंयच्यान गेलो मागीर पुलीस येयले न्हू मागीर पुलीस सांगपाक लागलो की काल अशें तो इरेने जे आहा तुम्ही क्वारंटाईन करपाक दवरलेले आहा ते तांकां काडना मेळपण मडगांव सो आय थिंक गव्हर्नमेंटान जो क्वारंटाईन सेंटर मुंजी दवरलो आहा वयर आहा तो दोंगराचेर इट इज आयसोलेटेड प्लेस सो थिंगा तेणी सेक्युरिटी बरी करपाक दिसता दोज वू आर सस्पेक्टेड दोज वू आर सस्पेक्टेड ऑफ दीस कोवीड 19 हे बॉन जावपाक तशें म्हाका एक दुबय फ्रेंडान सांगला की इंडियन एम्बसेडर तिने स्टेटमेंट केले दुबय बाकीचे सालचे दिन वेजिटेबल आणि एअर सप्लाय सगळी थँक्स अ लॉट सावयो थँक्स फॉर द अपडेट. आमच्या बरोबर ओमकार फळारी असा म्हापशे सावन. ओके प्रमोद तुका पहिलीच्यान हांव सांगतालो की म्हापशान तसो व्हडलो आता प्रॉब्लम ना आता वाड्या वाड्यांनी सगळ्यांची भाजी मेळटा प्लस लोकांक नुसते जाल्ले तेही मेळटा लोकांक तशेंच थोडे दीस बार्देस बाजार हो बंद जाल्लो कित्याक त्यांच्या कडेन माल नासलो म्हणून आता तोय लोकांक खातीर बार्देस बाजार हो ओपन जाल्लो आसा. तर तुम्ही पहिले आसले की कालच्यान म्युन्सिपाल्टी अंडर फुल वाडे जितके म्युन्सिपाल्टी अंडर वॉर्ड्स आहात ते फुल सॅनिटायज झाले असा फुल म्युन्सिपाल्टीच्या अंडर प्लस गव्हर्नमेंटच्या अंडरान सोसायटी येतात सोसायटी अंडरान फ्री रेशन दिवपाचे बीपीएल लोकांक सगळ्यांक सोसायटी अंडर फ्री लोकांक वाटप हे म्हापशान हे चालू आहात. ओवरऑल पळयत जाल्यार म्हापशान
एसेन्शियल एकापी काय प्रॉब्लेम झालो ना, काहीच प्रॉब्लेम झालो ना. एक लौकिक गजल महत्वाची आता या सगळ्या हातून भीतर, ती म्हणजे मुख्यमंत्री आणि राज्याचे प्रशासन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी कडे कसे पळतात, ते हळूहळू करून इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी ओपन करपाक पळतात. लॉकडाऊन जर एक्सटेंड झालं जाल्यार काय सध्याच्या परिस्थितीत तो लॉकडाऊनचे स्वरूप असा तेच चालू दौरपाक पळतात. व्हॉट आर यू हिअरिंग? ओके चालेल. या लोक ऐकून प्रमोद. येस सध्याची ना सगळे लॉकडाऊन आशिल्ले कारणान सगळे इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी बंद आशिल्ले कारणान गव्हर्नमेंटाक जो रेव्हेन्यू सदचे भशेन येवपाक जाय आसलो तो सुद्दा ब्लॉक जाल्लो आसा. तितून आता गव्हर्नमेंटांनी कमिटी काढल्या की तांकां खबर आहा परत अशें एकदम घस्स करून बंद जालें की परत लॉकडाऊन काढलें म्हणून तसो रेव्हेन्यू फ्लो वाडचो ना. आता परत सकयल्यान सुरवात जातली, स्लो स्लो ऍक्टिव्हिटी चालू जातल्यो, तितून स्लो स्लो रेव्हेन्यू वाढतलो. पण तो पहिल्याच्या का म्हणजे मेन आता टुरिझम इंडस्ट्री घेऊया आम्ही. टुरिझम इंडस्ट्री जी एकदम लॉक पडला, इंटरनॅशनल टुरिस्ट येना, हांगासर डोमेस्टीक टुरिस्ट येना, आणि ते लॉकडाऊन काढले म्हणून ते हांगासर ते टुरिस्ट हांगासर पावचे ना, ती स्पेंडींग हांगासर गोंयात जावचे ना, तो रेव्हेन्यू गोंयात मेळचो ना. ते टुरिस्ट सुद्धा डोमेस्टीक टुरिस्ट सुद्धा गोंयात येवपाक खूप टायम वयतलो. सो ह्यो एडिशनल तितून मायनिंगाचो एक प्रॉब्लेम आहा, मायनिंग कम्प्लिटली हे जाल्ले ना, मायनिंगाचो प्रश्न सुटलेलो ना. सो ही कमिटी एडवायस करतली गव्हर्नमेंटाक की बाबा आसा त्या हितून, आसा त्या कंडिशनान कशे कशे आमी रेव्हेन्यू फूल करपाक शकता, नव्यो गजाली रेव्हेन्यू फूल करपाच्यो कश्यो, खंयचे खंयचे नवे रिसोर्सांतल्यान आमी रेव्हेन्यू हाडपाक शकता, ही गजाल सरकार करपाक सोदता ह्या कमिटींतल्यान. ओके थँक्स अ लॉट. सावयो एक गजाल म्हाका मुद्दाम विचारची दिसता की सी फेरर्सांच्या इश्यूचेर म्हाका दिसता लोकांचो प्रेशर भरपूर वाडपाक लागला. सो वॉट आर यू हियरिंग प्रॅक्टिकल ऑप्शन्स कितें? जशें विक्रम म्हणटा की थंय बोवाळ जाला की क्वारंटीन फेसिलिटी आमचे कडेन आसा काय ना. हांव आतां कांय वेळा पयलीं मायकल लोबो कडेन उलयतालो, ताणें तें सांगलां की जो मेरेन आमचे कडेन क्वारंटायन फेसिलिटीज प्रोपर तयार जायनात तो मेरेन हाडपाचे रिस्क आमी घेवपाक शकनात. थंय तूं ऑन ग्रावंड कितें आयकता जातालीं? कंपनी जर एका सी फेरराक 2,500 रुपये चार दिवस रेडी आसा की तांकां क्वारंटाईन करपाची, तांकां मेडिकल फेसिलिटीज, तांकां रावपाची फेसिलिटीज ते दिवपाक रेडी आसा. ते प्रमाणे तो म्हणटालो की थंय तर ते सी फेरर येयले न्हय, तांकां खंयचे आमी सांगपाक जाय जी हॉटेलां रूम्स जाय ते गव्हर्नमेंटान घेवपाक जाय आनी तिंगा क्वारंटाईन करून करपाक जाता. क्वारंटाईन करपाचो इश्यू म्हाका दिसता बिगर प्रॉब्लम, कित्याक ते डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान ते हे कॅपेसिटी वाडोवपाक सोदतात. आनी म्हाका दिसता बाय एंड ऑफ दीस मंथ डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल क्वारंटाईन सेंटर करून सोदतात, थिंगा बरं जातले. आनी आय थिंक दे कॅन इवन एक्सटेंड इट, दे कॅन हॅव मोर क्वारंटाईन बॅड्स देयर. स्पोर्ट्स सीफेरर्स येयले एकदम एकाच बारा येयले, आय थिंक गव्हर्नमेंट कॅन मेक अरेंजमेंट आनी तेन्ना जाते भाशेन तेंकां दवरपाक जाता. कित्याक तेंचे फॅमिली सावयेचो नेटवर्क म्हाका मात्र हे आसा. लास्ट हांव मुकेशा मारे वता. मुकेश, व्हॉट डू यू थिंक इज द बिगेस्ट चॅलेंज फेस बाय पुलीस राईट नाव? व्हॉट इज द बिगेस्ट चॅलेंज? इज इट फेक रुमर मॉंगरिंग, इनडिसिप्लिन बाय द पीपल, ऑर जस्ट ट्राईंग टू इम्प्लिमेंट टू मेनी ऑर्डर्स कमिंग विद इन द स्पॅन ऑफ 48 hours ऑर 24 hours अँड कंटिन्युअसली चेंजिंग? व्हॉट इज द बिगेस्ट चॅलेंज? प्रमोद, सबसे बड़ी बात अगर करें तो नॉर्थ गोवा का जो कोस्टल एरिया है, ठीक है, तो यहाँ पे पुलिस कोशिश कर रही है कि यहाँ पे जो लोकल पुलिस है उनको सर्विलांस पे रखा गया है. ऐसा नहीं है कि टूरिज्म अगर बंद है तो इन एरियाज को छोड़ दिया जाए, क्योंकि कल हमें एक ये भी सिचुएशन देखने को मिला कि एक रशियन केव में फंसा हुआ था और वो डूबने वाला था, तो तब उसे रेस्क्यू किया गया.
तो इस बात से इनकार नहीं किया जा सकता कई ऐसे फॉरनर्स लोग हैं जो नॉर्थ गोवा के रिमोट एरियाज में छुप के रह रहे हैं और वो अपने इस कंट्री जाना भी नहीं चाहते, वो अपने एम्बेसी को कॉन्टेक्ट नहीं कर रहे हैं, वो भारत में ज्यादा सेफ महसूस कर रहे हैं, गोवा में सेफ महसूस कर रहे हैं रादर देन गोइंग बैक टू हिज ओन कंट्री। तो ऐसे में गोवा पुलिस जो है, आईजीपी से मेरी बात हुई थी, उनका कहना था कि गोवा पुलिस रेगुलर कॉन्टेक्ट में है गोवा पुलिस के, गोवा गवर्नमेंट के माध्यम से एम्बेसीज के, जो एम्बेसी इवैक्यूएट करना चाहती है अपने नेशनल्स को तो गोवा पुलिस हर तरीके का असिस्टेंस दे रही है। लेकिन यहाँ प्रॉब्लम ये हो रहा है कि सोर्स ऑफ इनकम वैसे फॉरनर्स के पास क्या है, अगर उनके पास इतना पैसा है कि वो यहाँ पे रह सकते हैं तो एक बात है, बहुत सारे ऐसे लोग हैं जो गोवा को चीप डेस्टिनेशन के रूप में जानते हैं और कम पैसे लेकर के आ जाते हैं, और अगर ऐसा कोई फंसा हुआ है, और एक ताजा उदाहरण जो मैंने बताया कि रेसियन वो नहीं जा रहा था, वो केव में जा करके रह रहा है क्योंकि वो पैसे बचाना चाहता है, तो ऐसे लोगों के ऊपर ट्रैक रखना, हालांकि एफआरआरओ के पास एक पूरा डिटेल्स होता है कि कितने फॉरेन नेशनल्स हमारे स्टेट में हैं, लेकिन फिर भी कुछ ऐसे फॉरनर्स हैं जो कॉपरेट नहीं करते हैं, वो छुप के रहते हैं, अपना डाटाबेस अपना लोकेशन नहीं बताते हैं, तो नॉर्थ गोवा का एक मेजर चैलेंज जो है नॉर्थ गोवा पुलिस का, तो ऐसे फॉरनर्स को ट्रैक करना है। और साउथ गोवा की अगर बात करें तो कंटिन्यूअस जो मेरी बात हो रही है, यहाँ लोकल्स से ही थोड़ी प्रॉब्लम हो रही है, लोकल्स अगर आप 700-800 डेली वायलेशंस के केसेस हो रहे हैं तो आप समझ सकते हैं कि ऐसे केसेस को रजिस्टर कंप्लीटली कंप्लीटली थैंक्स अ लॉट, थैंक्स अ लॉट मुकेश, माय टाइम इज ओवर, आई लेटर थांबता, आम्ही अपडेट साडता होतो, मका लास्ट एक आता सोपे सोपे था मगर जी अपडेट आले ते अशी की प्रधानमंत्र्यांनी ज्यांना पहिले भाषण केलं लॉकडाऊनचे त्यांना सांगितलं की जान है तो जहान है, आणि आज के ताणे चीफ मिनिस्टरां बरोबर ज्यांना भाषण केलंय उलयलो तो त्यांना हे ताणे सांगले की आता मी अशा स्टेजवर पावल्या की जान बी और जहान बी, तर माका दिसता डेफिनेटली हे जे इंडिकेशन असा की लॉकडाऊन असतलो, पण त्या लॉकडाऊना बरोबर खरी एक लिमिटेड हातूं भितर इकॉनॉमी चालू जावची ह्या दृष्टीनातल्यानय प्रयत्न सुरू जातले अशें दिसता। त्याचेर थांबता सगळे रिपोर्टर, थँक्स अ लॉट, विल कीप डूइंग दीज अपडेट्स, थँक्स अ लॉट फॉर जॉयनिंग मी एंड गिविंग गोवा ओवरऑल अपडेट अबाउट दिस स्टेट, थँक्यू।